महाराष्ट्र राज्य कोतवाल संयुक्त संघर्ष समिति द्वारा महाराष्ट्र राज्य कोतवालों की विविध मांगों के संदर्भ में दिनांक 3 फरवरी 2023 को एक पत्रकार परिषद आयोजित करते ये जानकारी दी गई कि कोतवालों को चतुर्थ श्रेणी में शामिल किया जाए और प्रलंबित मांगों को पुनः दोहराया गया। समाचार संकलन अशोक भाई जोशी। मी उत्तमराव गोविंद, महाराष्ट्र राज्य कोतवाल संयुक्त संघर्ष समितीचा केंद्रीय अध्यक्ष। कोतवालाच्या प्रलंबित मागण्यासंबंधी माझं निवेदन मी आपल्या माध्यमातून सरकारला सादर करतो। महाराष्ट्र राज्यात राज्याच्या निर्मितीपासून 62 वर्ष झाले कोतवालाचं सतत शोषण चालू आहे। कोतवालांना जनावरापेक्षा हीन दर्जाची वागणूक महाराष्ट्र सरकार देते आहे। पुरोगामित्वाचा दावा करणाऱ्यांना महाराष्ट्र सरकारच्या राज्यकर्त्यांनी अशा प्रकारे कोतवालाची दुजाभाव करणं हे माणुसकीला धरून नाही आणि राज्यकर्त्याला शोभतही नाही। म्हणून आम्ही महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना आवाहन करतो आपल्या माध्यमातून, महाराष्ट्राचा आणि भारताचा प्रजासत्ताक दिन आता 26 तारखेला साजरा झालेला आहे। स्वर्णजयंती महोत्सवाचं औचित्य साधून तरी कोतवालाला शोषणमुक्त करून सन्मानाची जगण्याची संधी महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी दिली पाहिजे। तसे जर नसेल तर महामानवाच्या विचाराचे आम्ही वारसदार आहोत हे सांगण्याचा महाराष्ट्रातील राज्यकर्त्याला कुठलाही अधिकार नाही। गुजरात आणि महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1960 साली एकाच वेळी झाली। गुजरात आणि त्रिपुरा राज्याने कोतवालांना चतुर्श्रेणीचा दर्जा 1979 साली दिला आहे। त्या काळाला दिल्यानंतर त्या राज्यातील राज्यकर्त्यांना कुठल्याही प्रकारची कायदेशीर आर्थिक अडचणीचा सामना करावा लागला नाही। महाराष्ट्र सरकारच्या जवळ कोतवालांना चतुर्श्रेणी कशी द्यावी अशी समस्या असेल तर अनेक बाबतीत महाराष्ट्र सरकारने न्यायालयाचा सल्ला घेतला आहे। सर्वोच्च अथवा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशामार्फत यांना आवश्यक सल्ला घ्यावा। कोतवालांना अवर्गीकृत कर्मचाऱ्याचा शिक्का मारून कायमस्वरूपी सर्व सुखापासून वंचित ठेवून इन्स्टॉलमेंटने मारण्याचं पाप जे महाराष्ट्र गेल्या 62 वर्षात करत आहे ते पाप यापुढं करू नये। आणि तसं जर करत असेल तर महामानवाच्या विचाराची वारसदार आम्ही आहोत हे सांगण्याचा महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांना कुठलाही अधिकार नाही असं माझं स्पष्ट मत आहे।